नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीसनामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. 26 नोव्हेंबर 2008 हा मुंबई आणि संपूर्ण देशाला हादरवणारा दिवस. आजही मागे वळून पाहिलं तर अंगावर काटा येतो. या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. 26/11 मुंबई हल्ल्याच्या थरारक वेदनी आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात आहेत. या हल्ल्याच्या कटू आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकर कधीच विसरू शकणार नाही. 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी काळा दिवस ठरला होता. समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. 2008 पाकिस्तानमधून 10 दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते. लष्करे तय्यबाच्या अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. हॉटेल ताज, नरीमन हाऊस, हॉटेल ओबेरॉय ताब्यात घेऊन मुंबईला वेठीस धरलं होतं. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 26/11 दहशतवादी हल्ल्यात जवळपास 166 लोक मृत्यूमुखी पडले तर 300 अधिक लोक जखमी झाले होते. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा परिणाम संपूर्ण जगभरात पाहायला मिळाला. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला होता. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सर्वाधिक मृत्यू हे छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे झालं तर हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचा जीव घेतला. या हल्ल्यादरम्यान हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी शहीद झाले. 10 दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं. हा दहशतवादी म्हणजे अजमल अमीर कसाब. पोलीस कर्मचारी तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या अंगावर गोळ्या झेलून कसाबला जिवंत पकडलं होतं. अजमल कसाबला जिवंत पकडल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यास मदत झाली होती. त्याने न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिल्याने कसाबला मे 2010 विशेष कोर्टाने दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं. तिथेही फाशीची शिक्षा कायम राहिल्यानंतर कसाबने राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला. राष्ट्रपतींनीही त्याचा अर्ज फेटाळला. परंतु कसाबला फाशी देण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. अखेर 21 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी 7:30 वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आलं.